वेदांता फॉक्स वॅगन प्रकल्प हा महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याच्या नंतर सरकारवरती चहूबाजूनं टीकेची झोड उठली आहे. या सगळ्यामध्ये आता याचं उत्तर देण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत पुढे आलेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीवरती काही आरोप केलेले आहेत की महाविकास आघाडी सरकारनंच याच्या संदर्भातला नीट फॉलोअप घेतलेला नव्हता, त्यामुळे विनाकारण आपल्यावरती हा आरोप केला जातोय आणि त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. शिंदे फडणवीस सरकारवर जी टीका केली जाते त्याबद्दल उदय सामंत यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. फॉक्सकॉनहून मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणला जाईल अशी ग्वाही सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर आमच्यावर फोडू नका, हे सगळं वाईट होतंय ते आमच्यामुळे आणि चांगलं होतंय ते तुमच्यामुळे, असं होत नसतं अशी टीकाही उदय सामंत यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सरकार येऊन फक्त 2 महिने झाले, मात्र मागील 7 महिन्यातील महाराष्ट्र सरकारच्या धोरणानं हे अपयश आलंय असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून 6 महिने हे जे आमच्यावर टीका करतात त्यांच्या हातामध्ये होते. मग या 6 महिन्यामध्ये काय काय करायचं होतं तर मी एक क्रमवारी तारखेनुसार मी आपल्याला सांगतो. एक जागा निश्चिती करायची होती, त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीच्या राज्यांमध्ये इलेक्ट्रिसिटी आम्हाला जे कमी दरानं देत आहेत ती आम्हाला द्यावी. तिसरी त्यांची मागणी होती की जागा ही 99 वर्षाच्या करारानं द्यावी. त्याच्यानंतर अन्य राज्यांमधले जे इन्सेंटिव्ह पॅकेज आहेत त्याच्यामध्ये आम्हाला उजवं पॅकेज द्यावं, अशा पद्धतीच्या मागण्या ते सातत्यानं आपल्याकडे करत होते. अजूनही हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली नाही. जोपर्यंत हाय पॉवर कमिटीची मिटिंग होत नाही, त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह पॅकेज जाहीर होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की इंडस्ट्रियलिस्ट त्या सरकारवर किंवा त्या राज्यात आपला प्रोजेक्ट होणार आहे ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही. मग जे कालपर्यंत सांगितलं जातंय की आम्ही पॅकेज दिलेलं होतं, मग पॅकेज जर दिलेलं होतं तर त्याची हाय पॉवर कमिटीची मिटिंग देखील व्हायला पाहिजे होती. ती हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली नाही. ती हाय पॉवर कमिटीची मिटिंग 15/7/2022 झाली. 15/7/2022 हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली. राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये. हा प्रकल्प गेला याच्याबद्दलचं दुःख नक्कीच आम्हाला आहे, परंतु चांगलं झालं तर ते आमच्यामुळे झालं आणि वाईट झालं तर ते शिंदे फडणवीस सरकारमुळे झालं. ही जी काही राजकारणाची प्रवृत्ती विरोधकांची वाढत चाललेली आहे ही काही योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की हा प्रोजेक्ट जरी तिथे गेलेला असला तरी एवढाच प्रोजेक्ट किंबहुना याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्राला लवकरात लवकर दिला जाईल. महाराष्ट्रातली युवा पिढी बेरोजगार राहणार नाही याची जबाबदारी केंद्र शासनाची देखील आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्यासाठी त्यांनी निरोप दिला की कुठच्याही परिस्थितीमध्ये मोठ्यातला मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रासाठी दिला जाईल आणि त्यासाठी देखील आम्ही 8 ते 15 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा विभाग हा पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांनी एकदा आश्वस्त केल्यानंतर महाराष्ट्रातल्या युवा पिढीला नक्की माहिती आहे की दिलेला शब्द पंतप्रधान मोदी साहेब पाळतात. वेदांता प्रकल्प